हाय सख्यानो, कशा आहात? मी स्नेहल, आम्ही शेलटकर्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. इथे तर कुणीच कुणाचा नसतो. शेवटी देहाची माती होते आणि आपणच आपल्या जीवनाचे सोबती असतो. कशाला हवी असतात ती खोटी नाती? आशा करते तुम्ही मस्त असाल, छान असाल, उत्तम असाल. जीवन आणि जेवण खरं तर पोटासाठीचा सगळा खेळ असतो. कुणी उपाशी असतं तर कुणी तुपाशी असतं, आणि हा तर नियतीचाच डाव असतो. लढतो तोच जगतो आणि हरतो तो संपतो. इथे तर जगण्याला भाव आहे. आशा करते तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल. मस्त झटपटली बिर्याणी केली आहे. यासाठी मी पहिले 3 कांदे बारीक कापून घेतले आणि बरिस्ता करण्यासाठी असे तेलक तळून घेतले. पण त्यापूर्वी काय केलं, कढईमध्ये मी आधी पापड तळून घेतले, मग त्याच कढईत मी कांदा तळून घेतला. एकीकडे मी 2 वाट्या तांदूळ भिजत घातले, कोशिंबीर करून घेतली, खडे मसाल्यामध्ये 2 लवंग, काळी मिरी, थोडंसं शहाजीरं, तमालपत्र वगैरे घेतलं, आणि एका बोलमध्ये मी थोडासा फ्लॉवर, मटार, गाजर, टोमॅटो, पुदिन्याची थोडी पानं, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि हा जो बरिस्ता तळलेला होता तो टाकला. हा आता मी असा टाकत होती आणि झाऱ्याने, पण तो पडला नाही, म्हणून मग मी आता थोडासा हा चमच्याने टाकला, अर्धा, आणि अर्धा फोडणीसाठी ठेवला आहे आणि अर्धा गार्निशिंगसाठी. पापड फ्राय करून असे डब्यात ठेवले आणि ते जे उरलेलं तेल होतं कांदा तळून झाल्याच्या नंतर ते काढलं, एका ह्या कुकरमध्ये घेतलं, कारण मी ही बिर्याणी किंवा पुलाव म्हणा हवा तर हे कुकरमध्ये करते. त्याच्यामुळे कुकरमध्ये ते तेल घातलं, त्याच्यात अजून थोडंसं तेल टाकलं, थोडेसे खडे मसाले टाकले, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र, हा जे बरिस्ता होता ते टाकलं आणि मस्त त्याला थोडंसं तडतडवू देते. जिरं टाकलं आणि थोडंसं शहाजिरं पण टाकलं. आणि हे सर्व जे भाज्या होत्या ह्या मी दह्यामध्ये मॅरिनेट करून ठेवल्या होत्या. त्याच्यात थोडंसं लाल तिखट धनाजिरा पावडरही मी टाकलं होतं. आणि एक अर्धा तास नाही, 15-20 मिनटं मॅरिनेशनमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं ते. ही जी बिर्याणी आहे ना, ही अशी पटकन तयार होते. थोडासा गरम मसाला टाकला, थोडंसं धना पावडर, थोडीशी जिरा पावडर, लाल तिखट तुम्हाला हवं असेल तेवढं. मी अगदी इथे थोडं टाकलं, कारण खडे मसाल्याचा असा तो फ्लेवर येतो, मग ते जास्त झणझणीत बरं नाही लागत. मीठ टाकलं, मॅरिनेशन केलं तेव्हा त्याच्यातही मी 1/2 चमचा मीठ टाकलेलं होतं. 1/2 चमचा ते 1 चमचा मी लाल तिखट टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून, म्हणजे हे जे तेल होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मी ते घेतलं आणि 1/2 वाटी असेल पाणी आणि त्याच्यात थोडंसं असं मसाले त्याला लागेपर्यंत मी हे केलं. आता काढून घेतले, अर्धी जी भाजी होती ती मी काढून घेतली. आता हे जे तांदूळ होते ते मी त्याच्यात आता अर्धे टाकते, लेअर आता करते मी. खाली भाजी, मग हे वर तांदूळ, त्याच्यावर थोडासा गरम मसाला, थोडीशी पुदिन्याची पानं, आता थोडासा गरम मसाला टाकून घेते. आणि मग त्याच्यानंतर ही परत जे भाजी होती केलेली जी, ती मी अशी टाकणार आहे मसाला तो, आणि परत एक वर तांदळाचा लेअर लावते आणि त्याच्यावर थोडासा परत गरम मसाला, थोडंसं तूप किंवा बटर जे तुमच्याकडे असेल ते, आणि मग साईडनी पाणी ओतायचं. अंदाज आहे मी ओतते एक 1/2 ग्लास पण नाही, अगदी 1/2 ग्लास ओतते, कारण त्या भाज्यांचं थोडंसं पाणी त्याच्यात होतंच. आणि बस झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या. बघा कसा मस्त झाला आहे. अगदी झटकीपट कुकरमध्ये माझी ही बिर्याणी म्हणा व्हेज पुलाव तयार झाला. मस्त झटपट ही बिर्याणी केली आहे व्हेज. त्याच्यावर थोडा बरिस्ता टाकू आणि पापड, लिंबू, कोशिंबीर आणि व्हेज बिर्याणी. आशा करते माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपण लवकरच भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत किंवा एखाद्या छान ब्लॉगसहित. बाय बाय, काळजी घ्या, टेक केअर.